नमस्कार, सुप्रभात। तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल ऑल इन वन मध्ये। आज आहे महाशिवरात्री आणि म्हणून थोडं लवकर उठून मी देवाची पूजाही केलेली आहे। माझी उंबरठ्याची पूजा झालेली आहे, पण आज केयाला सुट्टी आहे म्हणून थोडं निवांत आहे। म्हणूनच मी आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळपासूनच केलेली आहे। आजचे बरेचसे प्लॅनिंग आहेत तर ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि हा आमचं या मार्चच्या एंडिंगला फिरायला जाण्याचं फिक्स झालं आहे, तर त्याचं सगळं प्लॅनिंगही माझं चालू आहे। तर ते प्लॅनिंग मी कसं करते हेही तुमच्याशी मला शेअर करायचं आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला आणि बघूया आज दिवसभरात काय काय होत आहे ते। आज मी बनवते गुलाबजाम आणि ते कोणासाठी बनवते, कोणासाठी घेऊन जाणार आहे हेही तुम्ही बघाल। तर चला मी बनवते आणि मग तुमच्याशी बोलते। तयार आहे, इथे तूप आता तापला आहे आणि इथे हा पाक तयार होतोय। आणि आता गुलाबजाम बनवते मी आणि ते थंड झाले की पॅक करून घेईन। इथे गुलाबजाम तयार झाले आहेत आणि ते आता मी मुरवण्यासाठी ठेवून दिले आहेत। थंड झाले की मग मी, थोडे गरम आहे पाक तर थंड झाले की मग मी पॅक करेल आणि घेऊन जाईल। मी आता रेडी झाले हे पार्सल द्यायला, म्हणजेच गुलाबजाम द्यायला। हे मी दोन्ही डबे भरलेले आहेत, ते मी कोणाला देते आहे, कोणाकडे मी चालली आहे आणि कोण मला भेटणार आहे हे आपण बघूया। त्याचप्रमाणे मी जाणार आहे मार्केटमध्ये, आपण तिथेही जाऊया। मला काही शॉपिंग करायची आहे, पण शॉपिंग करणार की नाही हे मला माहीत नाही, कारण की जर मला आवडला तरच मी घेणार आहे आणि तरच मी ते परचेस करेल। तर चला आपण निघूया आता। मी आली आहे माझ्या आईकडे। मी आता आईकडे गुलाबजाम दिले आणि आता मी अजून एका ठिकाणी जाते। तर ही आहे माझी वहिनी आणि ही आहे माझी आई। आईच्या घरची टूर पण आपण लवकरच करणार आहोत, तर चला आता मी इथून निघते, कारण की मला अजून एका ठिकाणी जायचंय। तर मी आता लवकर इथून निघते। मी इथे बाबांना, म्हणजेच माझ्या सासऱ्यांना भेटायला आली आहे। तर मी आईंसाठी पण हे गुलाबजाम दिले आहेत आणि बाबा एका मंदिरामध्ये आहेत आणि बाबा प्रत्येक सणाला या मंदिरामध्ये येतात। तर आम्ही या मंदिरामध्ये आता दर्शन घेणार आणि मग मार्केटमध्ये जाणार। आणि आता मी आली आहे मंगळवार बाजारामध्ये आणि इथे प्रचंड गर्दी असते। खूप प्रकारच्या वस्तू इथे मिळतात, म्हणजे कपडे म्हणा, शोपीस म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पर्सेस म्हणा, प्रत्येक प्रकारची वस्तू इथे मिळते। आणि खूप मोठा बाजार आहे त्यामुळे इथे फिरायलाही खूप वेळ लागतो। तसा आम्ही खूप संध्याकाळी आलो आहे त्याच्यामुळे इथे गर्दीही खूप होती आणि आमच्याकडे वेळही फार कमी होता, म्हणून आम्ही अगदी थोडासा हा एक्सप्लोर करू शकलो। इथे मिळणाऱ्या वस्तू थोड्या हलक्या क्वालिटीच्या असतात आणि म्हणूनच त्यांची किंमतही कमी असते। तर आपल्याला एखाद साडी, कुर्ती किंवा एखादा ड्रेस पीस जर कमी किमतीचा हवा असेल तर तुम्ही नक्कीच इथे पाहू शकता। इथे तुम्हाला कळतच असेल की किती मोठं हे मार्केट आहे। आणि इथे मला एक पर्स आवडली तर मी सहज त्याची किंमत विचारली, खूप सुंदर होती, 130 रुपयाला ही सांगितली मला आणि ती मला छान वाटली म्हणून मी त्याची किंमत विचारली। मला कलरफुल टिकल्या आवडतात, ज्या कलरची साडी किंवा ड्रेस असेल त्या कलरचीच टिकली लावायला मला आवडते आणि इथे बऱ्याचशा प्रकारच्या आणि बऱ्याचशा कलरफुल टिकल्या होत्या म्हणून मी इथे टिकल्या पाहत होते। इथे मला या दोन टिकल्यांचे पॉकेट्स आवडले आणि ते मी घेतले। एवढं मोठं मार्केट आणि खाण्याचे काही स्टॉल नसतील हे अशक्य आहे। इथे तुम्ही बघू शकता इथे बऱ्याचशा खाण्याचे स्टॉल्सही होते, पाणीपुरी, समोसा असा वेगवेगळ्या प्रकारचे इथे स्टॉल्सही लावले होते। हे
मार्केट जास्त कलरफुल वाटत होतं ते ह्या साड्यांमुळे. खूप प्रकारच्या साड्या इथे होत्या, म्हणजे डिझायनर साड्या किंवा काठापदराच्या साड्या. आणि बायका म्हटलं की साड्यांची किंमत नाही विचारून कसं चालेल, तर मीही उत्सुकता म्हणून सहजच इथे किंमत विचारली, कारण की साडी काही मला घ्यायची नव्हती पण राहावलं नाही म्हणून मीही इथे एक दोन साड्यांची किंमत विचारली. इथे फळ मार्केट आणि भाजी मार्केट ही खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि मला भाज्या घ्यायच्या होत्या तर मी इथे बऱ्याच भाज्या घेतल्या, कारण की इकडच्या किमतीही थोड्या कमी होत्या. इथे मी कोबीचं वजन घेऊन बघत होते की कोणता कोबी हलका लागतोय कोणता जड लागतोय, कारण की एक कोबी 15 रुपये असा ह्याचा भाव होता आणि जो जड लागला तो मी कोबी घेतला, कारण की कोबी आतमधून पोकळ असतात, मग आपण 15 रुपयाला कोणताही कोबी घेण्यापेक्षा जो जड कोबी लागेल तो घ्यावा, कारण की आपण पैसे तेवढेच देतो पण एकदम आतमधून पोकळ कोबी असेल तर तो कोबी आपल्या उपयोगी नसतो, कारण की तो दिसायला तेवढाच कोबी आहे पण तो वजनाने कमी भरतो. तर मी इथे हाताला जड लागेल असा कोबी निवडून घेतला आहे. मला इथे भेंडी चांगली वाटली आणि मी त्याचं देठही वरती तोडून बघितलं. एक दोन भेंड्यांचे देठ तोडले तर ते अगदी सहज तुटले, म्हणजेच भेंडी कवळी होती म्हणून मी भेंडी इथूनच घेतली. फ्लावरही मला चांगला वाटला इथे म्हणून मी फ्लावर आणि मटारही इथूनच घेतली. निकलेंगे अभी, बस खूप झाली शॉपिंग. चला आता आमची भाजी घेऊन झाले, आता आमची भाजी घेऊन जा रहे. तुम्ही आवाजावर ना तुम्हाला कळत असेल की किती मोठं मार्केट आहे. आम्ही निघालो आता घरी जायला, आता केळ्याला घेणार आईकडून आणि आम्ही घरी जाणार. आता आम्ही केळ्याला घेऊन घरी आलेलो आहोत आणि खूप साऱ्या भाज्या आणल्या, त्याही मला निवडायच्या आहेत. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते, आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत छान राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि हा स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. बाय बाय.